नमस्कार, SP 24 तास वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत आहे. घरी रहा, सुरक्षित रहा, आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. साईबाबा संस्थांच्या विश्वस्त व्यवस्थेच्या कोरोना विलगीकरण केंद्राकरिता टाटा सन्स मुंबई यांनी 1,37,43,612 रुपये इतक्या किमतीचं मेडिकल सुरक्षा साहित्य देणगी स्वरूपात दिलंय. देश आणि राज्यावर आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता तसेच विषाणूची बाधा एकमेकांना होऊ नये यासाठी भारत सरकार आणि राज्य शासनाच्या वतीने 17 मार्च 2020 पासून लॉकडाऊन करण्यात आलंय. राज्यासह अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संस्थांच्या वतीने 5 एप्रिल पासून साई धर्मशाळा भक्तनिवास या ठिकाणी इमारत क्रमांक ए विंगच्या तळमजल्यावर विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले. साईनाथ रुग्णालय व कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई येथील टाटा सन्सचे अध्यक्ष श्री एन चंद्रा यांनी 1,37,43,612 रुपये इतक्या किमतीचं मेडिकल सुरक्षा साहित्य देणगी स्वरूपात दिलं असून यामध्ये पीपीई सूट 5,000, N95 मास्क 5,000, फेस शिल्ड 5,000, आय प्रोटेक्शन गॉगल 5,000 व सर्जिकल हँडग्लोव्स 10,000 आदी साहित्यांचा यामध्ये समावेश असल्याचं संस्थांच्या वतीने सांगण्यात आलंय. श्री साईबाबा संस्थांच्या श्री साईबाबा व श्री साईनाथ हॉस्पिटल याकरिता व तसेच कोविड सेंटर करता टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्यातर्फे 1,37,00,000 रुपयाचे पीपी किट साहित्य देणगी स्वरूपात प्राप्त झालेले आहे. सदर देणगी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अरुण डोंगरे साहेब यांनी स्वीकारली आहे. सदर पीपी किट साहित्यात 5,000 पीपी सूट्स, 5,000 फेस शिल्ड, 5,000 मेडिकल गॉगल्स, 10,000 सर्जिकल हँडग्लोव्स तसेच 8,000 N95 मास्कचा समावेश आहे. सदर साहित्य हे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक आहे. त्यासाठी मी हॉस्पिटलच्या वतीने श्री टाटा ट्रस्ट प्रायव्हेट लिमिटेड टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा शतशः ऋणी आहे. साई आश्रम इमारत बी आणि एफ मध्ये संशयित असलेल्या कोविड रुग्णांच्या तपासणीसाठी तसेच पुढील उपचारासाठी कोरोना केअर सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू करण्यात आलंय. संस्थांच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये हे वैद्यकीय सुरक्षा साहित्य सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिशय लाभदायक ठरणार असल्याचं सांगण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, SP 24 तास, शिर्डी.